विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता आपण इयत्ता 6वी बालभारती पाठ 16वा सफर मेट्रोची या पाठाचा अभ्यास करूया. हा पाठ लिहिला आहे क्रांती गोडबोले पाटील यांनी. त्यांचा जन्म झाला 1990 मध्ये. नवोदित लेखिका, किशोरवयीन मुलांसाठी तसेच सामाजिक विषयांवर ललित लेखन. नवोदित म्हणजे नुकत्याच आता त्या लिहायला लागलेल्या आहे, नवीन नवीन या क्षेत्रामध्ये आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक नवे नवे शोध लावले जात आहेत. प्रवासाच्या वाहनांमध्येही वेगाने बदल होत आहेत. ज्या त्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती व मानवांच्या गरजा यांचा विचार करून वाहतुकीच्या साधनात प्रगती होत आहे. मेट्रोची पहिली महिला सारथी रुपाली चौहान यांना मेट्रो चालवण्याचा अनुभव व मेट्रोचा परिचय संवाद रूपाने दिलेला आहे. तर या पाठामध्ये ज्या रुपाली चौहान आहे, सारथी म्हणजे चालक, ज्याला आपण ड्रायव्हर म्हणतो, तर त्या मेट्रो म्हणजे रेल्वे चालवणाऱ्या पहिल्याच महिला आहे. वयम या मासिकातून हा संवाद घेतलेला आहे. तर हा जो संवाद आहे हा वयम मासिकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि तोच इथे घेतलेला आहे. खालील तक्त्यात दिलेल्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची नावे लिहा. क्षेत्र आहे महिलांची नावे, क्षेत्र आहे क्रीडा, विज्ञान, वैद्यकीय शिक्षण आणि राजकीय. इथे महिलांची नावं लिहायची आहे. आता क्रीडेमध्ये जसं आपल्याला मेरी कॉम आहे, सानिया मिर्झा आहे. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कोणतं नाव आहे ते लिहायचं आहे. वैद्यकीयमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये. तर हे तुम्हाला इंटरनेटचा वापर करा किंवा आपल्या मित्रांशी चर्चा करून तुम्ही लिहू शकता. चित्रामध्ये एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की मेट्रो कशी असते. बघा, इथे मेट्रो ही उड्डाणपुलावरून जात आहे आणि खालून वाहनं चाललेली आहे. बाजूला इमारती आहे आणि ही रुपाली चव्हाण. बघा, मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यातून प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली. झुंबड म्हणजे गर्दी. मेट्रो खरोखरच अजब आहे. अजब म्हणजे नवीन, चमत्कारिक. प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने, टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा, मेट्रोच्या डब्यांचे आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे, वातानुकूलित स्वच्छ डबे, झूम वेगाने धावणारी ही गाडी. पावसाळ्यात उड्डाणपुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो. बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो. या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर काही प्रश्न मनात आले. रुपाली चव्हाण यांच्याशी साधलेला हा संवाद त्या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी ठरल्या आहेत. या ज्या रुपाली चव्हाण आहे, या पहिल्या महिला सारथी, मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या ड्रायव्हर, त्यांना आपण पायलट पण म्हणू शकतो. बघा, आता इथे मुलाखत सुरू झालेली आहे. प्रश्न आहे रुपाली चव्हाणला, मेट्रो पायलट होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले, कोणता अभ्यास केला? त्यावर रुपालीचं उत्तर बघा, मी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर झाले. अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज. मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते. एवढेच नाही तर चाचणी परीक्षाही पास व्हावे लागते. ही चाचणी खूप अवघड असते. पुढचा प्रश्न आहे, फक्त परीक्षा पास झालात की तुम्हाला पायलट म्हणून मान्यता मिळते का? रुपाली सांगत आहे, नाही नाही, यानंतर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते. जसं पोलीस आणि मिलिटरीमध्ये फिजिकल टेस्ट होते, तर शरीराची पण चाचणी होते आणि मानसिक चाचणी पण होते. या सर्व चाचण्यात पास झालात की मग मुलाखत घेतली जाते. मुलाखत आपण त्यालाच इंटरव्ह्यू म्हणतो. मुलाखतीमध्ये निवड झाल्यावर मग मेट्रो चालवण्याचे 1 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते आणि मगच तुम्ही मेट्रो पायलट बनू शकता, म्हणजे मेट्रो चालवण्यासाठी तयार होत असता. पुढचा प्रश्न आहे, रुपालीताई, पहिल्यांदा मेट्रो चालवताना तुम्हाला कसं वाटलं? रुपाली म्हणाली, मेट्रोचं उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. अविस्मरणीय म्हणजे मी कधीही विसरणार नाही, कधीही विसरलं जाऊ शकत नाही, असा त्याला म्हणतो आपण अविस्मरणीय.
पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती। मनात थोडी धाकधूक होती की मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईन की नाही। एकदा का मी मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि मनातील सर्व भीती क्षणात पळून गेली। बिनधास्तपणे न घाबरता आत्मविश्वासाने मी मेट्रो चालवले। आता तर मी रोजच मेट्रो चालवत असल्याने सवय झाली आहे। तर त्यांना आलेला जो पहिला अनुभव आहे, कारण आयुष्यात पहिल्यांदाच ती मेट्रो चालवत होती आणि लोकांना पण त्या मेट्रोतून घेऊन जायचं होतं, म्हणून रुपाली सांगत आहे की मनात थोडी धाकधूक होती पण एकदा चालवायला सुरुवात केल्यावर आत्मविश्वास वाढला। पुढचा प्रश्न आहे तिच्यासाठी, मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय का होता? रुपाली म्हणाली, रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये बरेच साम्य आहे। आता मेट्रो हा रेल्वेचाच एक प्रकार आहे, पण रेल्वेपेक्षा मेट्रो थोडी डेव्हलप आहे, विकसित। पण मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे, पण रेल्वेपेक्षा मेट्रो अत्याधुनिक आहे, मॉडर्न आहे। पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया, तसेच माझ्या घरची सर्व मंडळी तेथे उपस्थित होती। या सर्वांना मेट्रोतून घेऊन जायचे होते आणि तेही मला। पुढचा प्रश्न आहे रुपाली चौहानसाठी, पहिली मेट्रो कुठून कुठपर्यंत धावली? तर रुपाली म्हणत आहे, मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली। म्हणजे सुरुवातीचं ठिकाण होतं रेल्वे, जिथून सुरू झाली वर्सोवा, आणि लास्ट होतं घाटकोपर, हे दोन ठिकाणं आहे। प्रश्न, मेट्रो कोणत्या इंधनावर चालते? रुपाली सांगत आहे, मेट्रो विजेवर चालते। म्हणजे बघा, इथे डिझेल किंवा पेट्रोल हे इंजन चालवत नाही या गाडीचं, तर ही जी मेट्रो गाडी आहे ती विजेवर चालते, इलेक्ट्रिकवर। प्रश्न, एका मेट्रोत किती पायलट असतात? रुपाली, एका मेट्रोत एकच पायलट असतो। प्रश्न, मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते का? रुपाली म्हणाली, लोकल प्रमाणे मेट्रोलाही दोन्ही बाजूस इंजिन असते। मेट्रो ट्रेन फक्त चार डब्यांची असते। मेट्रोला स्वतःची कार शेडही असते। घाटकोपरहून वर्सोव्याला मेट्रो पोहोचली की ती कार शेड मध्ये जाते। तिथे पायलट उतरून घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या केबिन मध्ये येतो, मग मेट्रो घाटकोपरच्या दिशेने नेतो। पुढचा प्रश्न, मेट्रोत एका वेळी साधारणतः किती प्रवासी प्रवास करू शकतात, म्हणजे किती लोक बसू शकतात? रुपाली म्हणाली, मेट्रोत एका वेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात। 1500 लोक मेट्रोमध्ये प्रवास करू शकतात। प्रश्न, मेट्रोचे वेगळे पण काय? रुपाली म्हणाली, मेट्रोचे डबे स्टेनलेस स्टीलचे बनवलेले असतात। विशेष म्हणजे हे डबे वातानुकूलित असतात। वातानुकूलित म्हणजे काय? तर एसी असतो। डब्यात व स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात। मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात, मात्र ते आपोआप बंद होत नाहीत, तर ते पायलटला बंद करावे लागतात। पायलटसाठी बंद केबिन असते। केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते। मेट्रोच्या यंत्रणेत मध्येच बिघाड झाला तर काय करावं, काय करायचं, याचंही पूर्ण प्रशिक्षण पायलटला दिलेलं असतं। म्हणजे एखादी वेळा रेल्वेमध्ये काही प्रॉब्लेम आला तर ते कसा सॉल्व्ह करायचा, याचं ट्रेनिंग झालेलं असतं पायलटचं। प्रश्न, मेट्रो दिवस रात्र धावते का? रुपाली सांगत आहे, सकाळी 5:20 वाजल्यापासून ते रात्री 12 मेट्रो सुरू असते। म्हणजे दिवस रात्र न धावता सकाळी 5:20 रात्री चालत असते। प्रश्न, टोकन म्हणजे काय? रुपाली म्हणाली, मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते। टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट। तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते। प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात। ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात, जसं आपण टीव्ही रिचार्ज करतो त्या पद्धतीनं। मेट्रोने प्रवास करते वेळी हे टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते। हे टोकन टाकल्यावर किंवा प्रिपेअर कार्ड मशीनवर ठेवल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात आणि मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते। म्हणजे हे जे प्रीपेड कार्ड आहे, टोकन आहे, हे सोबत हवं, त्याशिवाय आपल्याला मेट्रोचे दरवाजे उघडल्या जात नाही। म्हणजे कुणी विना तिकीट प्रवास करू शकत नाही अशी सिस्टीम आहे। थोडक्यात, आधुनिक सोयींनी परिपूर्ण अशी ही मेट्रो आहे, म्हणजे एकदम मॉडर्न अपडेट ही गाडी बनवलेली आहे।
मेट्रोच्या या सोयीमुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत. प्रवासाचा वेळ तर वाचतो, शिवाय प्रवास आनंददायी आणि सुखकारक होतो, असे रुपाली आवर्जून सांगते. मेट्रो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे, हेही ती तेवढ्याच अभिमानाने सांगते. तर मित्रांनो, एक विज्ञानाचा आधुनिक चमत्कार म्हणजे ही मेट्रो रेल्वे आहे, आणि त्यामुळे प्रवाशांचं जीवन सुखी झालं, सुखकर झालं, प्रवास आनंददायी झाला, असं रुपाली सांगत आहे. आणि आपल्या देशासाठी मेट्रो ही अभिमानाची गोष्ट ठरलेली आहे, असंही ती अभिमानानं सांगते. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, कमेंट करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.